नए साल में विधायक समीर कुनावार के प्रयास से शहर को मिलेगा नया गिफ्ट। जनवरी को विधायक समीर कुनावार के जन्मदिन पर छत्रपति शिवाजी महाराज उद्यान का कायाकल्प कर शहर को रिटर्न गिफ्ट के रूप में आकर्षक पार्क का निर्माण किया जाएगा। आने वाले समय में छत्रपति शिवाजी महाराज उद्यान आधुनिक विस्तार के साथ एक आकर्षक पार्क होगा और योगा भवन का निर्माण भी यहाँ पर किया जाएगा। नए साल के अंत में आज विधायक समीर कुनावार ने मुख्याधिकारी नगरपालिका हर्षल गायकवाड़ और अधिकारियों के साथ छत्रपति शिवाजी महाराज उद्यान के विस्तार की योजना बनाई है। आज आधिकारिक तौर पर घोषणा की गई। विधायक के संकल्पना से आकर्षक एवं सुंदर नवीनीकरण किया जाएगा। विधायक समीर कुनावार ने आज छत्रपति शिवाजी महाराज उद्यान का निरीक्षण किया और शहर नगर पालिका द्वारा नियुक्त वास्तुकार सहित अधिकारियों को कई नई परियोजनाएं स्थापित करने के निर्देश दिए। पार्क में शहरवासियों को कई नई चीजें देखने को मिलेगी और विधायक कुनावार के विशेष प्रयासों के इसके लिए 2,75,00,000 रुपए की निधि प्राप्त हुई। शहर के एकमात्र पार्क का कायापलट होने जा रहा है। पार्क के विशेष आकर्षण के रूप में 1,00,00,000 रुपए की लागत का योग भवन और 1,75,00,000 रुपए की लागत से विधायक कुनावार द्वारा किए गए संकल्पना से पार्क में आकर्षक किड्स जोन, नाना नानी पार्क, फाउंटेन, चिल्ड्रन पार्क, मिनी जू आदि का निर्माण किया जाएगा। रंगणघाटच्या मधामध्ये एकमेव उद्यान शिवाजी उद्यान आहे आणि या ठिकाणी रोज 500 ते 700 लोक रोज मॉर्निंग वॉकला येतात, इव्हिनिंग वॉकला येतात आणि म्हणून हे चांगलं झालं पाहिजे ही माझी अनेक वर्षापासून इच्छा होती, पण नगरपालिका हे करू शकत नाही। नगरपालिकेला फंड्स त्यांच्या ओन फंडातून ते करू शकत नाही म्हणून याला रिस्ट्रिक्शन आहे आणि म्हणून आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना आम्ही विनंती केली आणि त्यांच्याकडून विशेष निधी या शिवाजी पार्कसाठी आता मंजूर करून घेतला। 2,75,00,000 रुपयाचा विशेष निधी या शिवाजी पार्कसाठी आता मी मंजूर करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये जवळपास 1,00,00,000 रुपयाचं हे योगा भवन होणार आहे। हिंगणघाट शहरामध्ये योगा करणारे खूप आहेत पण एकही योगा केंद्र नाही। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागेवर कुठल्या हॉलमध्ये योगा होत असतो पण या ठिकाणी योगा भवन झालं पाहिजे अशी आमची इच्छा होती, अनेकांची मागणी होती आणि म्हणून 1,00,00,000 रुपये हे योगा भवनसाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। त्याची आज आम्ही जागा निश्चित केलेली आहे आणि ती योगा भवन या ठिकाणी सुंदर असं होणार आहे। त्याचप्रमाणे या उद्यानाचं पूर्ण नवीनीकरण, या ठिकाणी जो तलाव आहे त्या तलावाचं पण चांगलं नवीनीकरण करणे, सौंदर्यीकरण करणे आणि पाथवे असेल, लहान मुलांसाठी किड झोन असेल, हे सर्व तयार करण्यासाठी जवळपास 1,75,00,000 रुपये या ठिकाणी आता मंजूर केलेलं आहे आणि म्हणून याच्यामध्ये या ठिकाणी लाईट्स, या ठिकाणी पेवर्स, या ठिकाणी किड झोन, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याचं सौंदर्यीकरण, तलावाचं सौंदर्यीकरण हे सर्व या ठिकाणी आणि छोट्या प्रमाणामध्ये झू म्हणजे प्राणी संग्रहालय त्याला म्हणता येणार नाही पण पक्षी वगैरे या ठिकाणी ठेवता आले पाहिजे जेणेकरून एकाच जमान्यामध्ये या उद्यानामध्ये वाघ होता। 1975 आधीची गोष्ट किंवा त्या काळातली असेल, या ठिकाणी एक वाघ होता त्यामुळे याचा इतिहास पाहता या ठिकाणी छोटंसं पक्षी वगैरे ठेवता आले तर एक लव बर्ड्स वगैरे तो आता आम्ही विचार करतो आहे। एकंदरीत हे उद्यान अतिशय सुंदर होणार आहे। लोक सकाळी या ठिकाणी फिरायला येतात पण दुपारी पण आले पाहिजे, संध्याकाळीसुद्धा वॉक करता आला पाहिजे आणि संध्याकाळीसुद्धा या ठिकाणी लाईट इफेक्ट, कारंजे वगैरे असले पाहिजे जेणेकरून अनेकांना या ठिकाणी येऊन संध्याकाळी त्यांना एक या ठिकाणी बसता येईल, आनंद घेता येईल अशा पद्धतीचं एक सुंदर पार्क या ठिकाणी नवीनीकरण सौंदर्यीकरण असेल आता आम्ही या ठिकाणी करत आहोत। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी एनोरकर।